नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना वाहनाने चिरडले, 3 जण ठार, 1 गंभीर जखमी. महावीज कर्मचारी अधिकाऱ्यांचा संप व साखळी उपोषण सुरू. दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचारी व प्रवाशांची कोरोना टेस्ट. भोई समाजाने विविध मागण्यांसाठी दिले धरणे. आता वीज खांबावर बॅनर फलक लावणे पडणार महागात. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना. मॉर्निंग वॉक करताना भरधाव वेगात आलेल्या वाहनाने तिघांना चिरडले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झालाय. ही घटना अकोट शहरानजीक अंजनगाव मार्गावर घडली. अकोट ते अंजनगाव मार्गावर अकोट शहरापासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर पठाण नदीच्या जवळपास गुरुवारी सकाळच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली. औरंगाबादकडून अकोट मार्गे अचलपूरला जात असलेले MH 20DE 7433 क्रमांकाचे टाटा एस वाहनाने भरधाव वेगात येऊन मॉर्निंग वॉक करीत असलेल्या चौघांना चिरडले. या अपघातात अकोटातील रहिवासी असलेल्या एकाचा जागेवरच तर दोघांचा ग्रामीण रुग्णालयात आणत असताना वाटेतच मृत्यू झाला. मृतकांमध्ये रामटेकपुरा निवासी उत्तमराव नाठे व गजानन नेमाडे तसेच दुर्गानगर अंजनगाव रोड येथील रहिवासी शालिग्राम राऊत यांचा समावेश आहे. तसेच दुर्गानगरातीलच अनंतराव बोरोडे हे गंभीर जखमी झाले. यावेळी अन्य काही लोक मॉर्निंग वॉक करीत होते, परंतु त्यांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांचे जीव वाचले आहेत. दरम्यान या घटनेची माहिती होताच अकोट ग्रामीण व शहर पोलिसांनी तसेच अकोटातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. अकोट ग्रामीण पोलिसांनी अपघातातील वाहन व आरोपी चालकास पकडले. तसेच अकोट ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम केल्यानंतर 3ही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे अकोट शहरात शोककळा पसरली आहे. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात जमाव संतप्त होण्याची स्थिती निर्माण झाली होती, परंतु अकोट ग्रामीण पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखून योग्य तऱ्हेने परिस्थिती हाताळल्याने जमाव शांत झाला. सकाळी 5:30 दरम्यान अकोटमधील काही नागरिक मॉर्निंग वॉक करत असताना अकोट अंजनगाव रोडवर एका मालवाहू टाटा एस ऑटो जो आहे अचलपूरकडे जाणारा, त्यानं भरधाव स्पीडनं वाहन चालवून ही मॉर्निंग वॉक करणाऱ्या चौघांना उडवलं. चौघापैकी 3 जणांची मयत झालेली आहे आणि 1 जखमी आहे तो अकोला उपचारासाठी पाठवण्यात आलेला आहे. सध्या कायदेशीर प्रोसिजर चालू आहे. आरोपी आणि वाहन जे आहे अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतलेलं आहे आणि माझी नागरिकाला पोलीस पक्ष असला तर एवढीच विनंती आहे, सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना थोडंसं रस्त्याच्या कडेनं जाणं आणि सावधानतेने जाणं, जेणेकरून असा कुठल्याही दुर्दैवी प्रसंगाला आपल्याला समोर जावं लागणार नाही, अपेक्षा करतो. विविध मागण्यांसाठी महाबीजच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी 9 डिसेंबरपासून साखळी उपोषण व कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेले व वेळोवेळी मंजूर केलेले वेतन, भत्ते व इतर सुविधा महाबीजमधील कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू कराव्यात असे शासनाचे आदेश आहेत. महाबीज कंपनी 7वा वेतन व इतर मागण्या लागू करण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. महामंडळाने 7व्या वेतन आयोगापोटी आर्थिक तरतूद केली असतानाही 7वा वेतन आयोग लागू करण्यास विलंब होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याचे सुद्धा नुकसान होत आहे. या संदर्भात महावीज अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. महावीज कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग 12 व 24 वर्षाच्या सेवेनंतर आश्वासित व सुधारित प्रगती योजना, 5 दिवसाचा आठवडा, ड वर्गातील कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय 58 वरून 60 करणे, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहनचालक, कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक व ऑपरेटर यांना 12 वर्ष सेवेनंतर दिलेल्या वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करणे इत्यादी मागण्या गेल्या अनेक वर्षापासून महाबीज व्यवस्थापन स्तरावर तसेच शासनाच्या वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे महाबीजच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 9 डिसेंबरपासून बेमुदत संप तसेच साखळी उपोषण सुरू केले आहे. अकोला जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढत असल्याने आरोग्य विभागाने बस स्टँडवर प्रवाशी व एसटी बस चालक वाहक यांची कोरोना टेस्ट घेणे सुरू केले. गेल्या 2 दिवसात 400च्या वर टेस्ट घेण्यात आल्याची माहिती आहे.
अकोला शहर व जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर प्रशासनाने अकोला आगार क्रमांक 2 वर दुसऱ्या दिवशीही कोरोना चाचणी सुरू केली. यामध्ये प्रवाशी व चालक व वाहकांची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवशी सुद्धा 200 वर चाचण्या घेण्यात आल्या. यावेळी अकोला बस स्थानकातील चालक वाहक यांच्यासह प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. कोरोना संक्रमण वाढीची जिल्हा प्रशासनाने दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकच्या चमूने दुसऱ्या दिवशी सुद्धा अकोला बस स्थानक परिसरात येऊन अँटीजेन रॅपिड टेस्ट घेतली. याचे नियोजन अकोला आगार 2 प्रमुख अरविंद पिसोळे यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर किरण सोनटक्के, डॉक्टर अताकर रहमान, डॉक्टर अनुजा देशमुख, डॉक्टर प्रबोधिनी पवार, अमोल जंगम, आशिष बायस्कर, अधिपरिचारिका मंजुळा काकडे, अधिपरिचारिका जया मोहकार, मंगला डोंगरे, अक्षय बायस्कर यांनी केले. कोरोना चाचणीमुळे प्रवाशी निश्चितच सुरक्षित राहणार आहेत. प्रवाशांनी जर कोरोनाचे नियम पाळले तर कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे प्रवाशी तसेच चालक व वाहकाने या मोहिमेला प्रतिसाद द्यावा असे आवाहन आगार प्रमुख अरविंद पिसोळे यांनी केले आहे. राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भोई समाज बांधवांनी जाळे टाकून सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय जन आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील भोई समाजातील लोकांना आरक्षण निहाय घरकुल मिळावे, बँक किसान क्रेडिट कार्ड तसेच संस्थांमध्ये व तसेच नदीपात्रामध्ये मासेमारी करणाऱ्या भाग भांडवल घेण्याकरिता कर्ज वाटप संबंधित बँकांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तांत्रिक यांच्याकडे दिलेल्या अर्जाचा तात्काळ लाभ मिळावा, शहर व ग्रामीण भागात भोई समाजाला स्वतंत्र मच्छी मार्केट मिळावे, मत्स्य व्यवसाय करण्यासाठी तलाव ठेका विनामूल्य मिळावा, फुटाने धने विकण्यासाठी स्टॉल मिळावे अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी शासनापुढे ठेवल्या आहेत. या आंदोलनाबाबतची माहिती विदर्भ अध्यक्ष गणेश सुरजुशे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. आणि या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळेस शासनाला निवेदन दिले, आंदोलन केले, मोर्चे काढले, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आतापर्यंत काही शासनानं राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा विविध प्रकारच्या सरकार येऊन गेल्या असतील कोणीही आमची दखल घेतली नाही. करिता आमच्या ज्या मागण्या आहेत या तात्काळ मान्य कराव्या. न मागण्या मान्य न झाल्यास आम्ही यापेक्षाही उग्र आंदोलन या विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये करणार आहे. अकोला शहरातील वीज खांबावर बॅनर पोस्टर लावण्यात येत असल्याने वीज पुरवठा प्रभावित होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महावितरणने सर्व संबंधितांना नोटीस बजावली असून यापुढे असा प्रकार आढळून आल्यास फौजदारी दाखल करण्याचा इशारा दिला आहे. अकोला शहरात वीज खांब, रोहित्रे, फिडर पिलर, डीपी इत्यादी महावितरणच्या यंत्रणेवर किंवा यंत्रणेच्या अगदी जवळ खाली अनेक संस्था, व्यावसायिक, जाहिरातदारांनी आपल्या प्रचार प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेली अनाधिकृत फलके, पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंगमुळे सुरळीत वीज पुरवठ्याला अडथळा ठरत आहे. त्यामुळे महावितरणच्या अत्यावश्यक सेवेला बाधा ठरणाऱ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांवर फौजदारी दाखल करण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केली आहे. फौजदारीची पहिली प्रक्रिया म्हणून संबंधितांना महावितरणकडून नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. अवैधरित्या लावलेली फलके, पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंगामुळे महावितरणच्या ग्राहक सेवेवर तर परिणाम होतच आहे. याशिवाय यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरणही होत आहे. महावितरणची म्हणजेच पर्यायाने महाराष्ट्र शासनाच्या मालमत्तेचा वापर अवैधरित्या आपल्या प्रचार प्रसिद्धीसाठी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे महावितरणची नोटीस मिळाल्यानंतर 7 त्यावर कारवाई केल्याचे महावितरणला संबंधित संस्था, व्यावसायिक किंवा जाहिरातदारांनी लेखी कळवावे. अन्यथा विद्युत अधिनियम 2003 अंतर्गत तसेच महाराष्ट्र शासनाच्या मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध करण्याकरिता असलेले अधिनियम 1995 अंतर्गत संबंधितावर फौजदारी दाखल करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बार्शीटाकळी येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून 17 जुगारींना रंगे हात पकडले. या कारवाईत मुद्देमाल जप्त करण्यात आला. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनातील विशेष पथकाने बार्शीटाकळी शहरामध्ये 2 ठिकाणी तसेच ग्राम टिटवन येथे सुरू असलेल्या जुगारावर छापे टाकून 31,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 17 जुगारींना रंगे हात पकडले आहे.
या कारवाईमुळे जुगारींचे धाबे दणाणले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांची विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली की बार्शीटाकळी येथील आठवडी बाजारासमोर, नवभूत नगर तसेच नवीन बसस्थानक समोर मोठ्या प्रमाणात वरली मटका जुगार खेळू सुरू आहे. विशेष पथकाने या ठिकाणी पथकाने धाड टाकून जुगारांना पकडून त्यांच्याकडून 10,770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर तसेच नवीन बसस्थानक समोरच्या वरली जुगारावर छापा टाकून जुगारांना पकडून व त्यांच्याकडून 19,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ग्राम टिटवन येथील जुगारावर धाड टाकून 14 अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास रमेश पाटील यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे. भारतीय चिकित्सा परिषदेने शल्य व शालाक्य तंत्र विषयाच्या डॉक्टरांना दिलेल्या शस्त्रक्रियेच्या अधिकाराविरोधात IMA ने 11 डिसेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात आयुष डॉक्टर सहभागी नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. भारतीय चिकित्सा परिषदेने काढलेल्या गॅझेटमध्ये शल्य व शालाक्य तंत्र विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना अनेक शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार प्रदान केला आहे. मात्र या शासकीय गॅझेटचा IMA निषेध करून ॲलोपॅथीच्या या वैद्यकीय संस्थेने या बाबीच्या निषेधार्थ शुक्रवार 11 डिसेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संदर्भात देशभरातील आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, आयुष डॉक्टर्स IMA या कृतीचा विरोध करीत असून IMA पुकारलेल्या संपात देशातील कोणतेही आयुष डॉक्टर्स सहभागी होणार नाहीत अशी माहिती निमा अर्थात नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आणि आयुष कृती समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोणताही आयुष डॉक्टर या संपात सहभागी होणार नसून जिल्ह्यातील सर्व आयुष डॉक्टरांनी आपापली क्लिनिक्स, इस्पितळं पूर्णपणे सुरू ठेवून IMA या निर्णयाला हरताळ फासावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी दोन्ही संघटनांचे पदाधिकारी डॉक्टर्स उपस्थित होते. शाळांना 20% अनुदान देण्यासाठी अनुदान पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. खासगी शिक्षक संघटनेने याला विरोध केला असून तपासणी न करता तात्काळ अनुदान देण्याची मागणी संघटनेने केली आहे. राज्यातील अनुदान पात्र 20% अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे वाढविलेले अनुदान देण्यासाठी शासनाकडून गठीत करण्यात आलेले पथक अकोल्यात दाखल झाले आहे. या पथकाकडून होत असलेल्या तपासणीचा खासगी शिक्षक संघटनेने विरोध केला आहे. शासन वारंवार तपासणी करून शिक्षकांवर अन्याय करीत असल्याचा आरोप खासगी शिक्षक संघटनेने केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आधी कोणत्याही प्रकारची तपासणी न करता 20% अनुदान प्राप्त शाळांना पुढील टप्प्यात 40% अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु शासनाने गठीत केलेले तपासणी पथक तपासणी करीत असून याचा निषेध करण्यात येत असल्याचे खासगी शिक्षक संघटनेने म्हटले आहे. दरम्यान खासगी शिक्षक संघटनेच्या वतीने याबाबतचे एक निवेदन अनुदान तपासणी पथकाकडे सादर करण्यात आले असून शासनाने तपासणीचा प्रकार थांबवून तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. बघा, राज्यामध्ये ज्या 20% अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा आहेत या शाळा गेल्या 4 वर्षापासून वाढीव अनुदानाचा वाट पाहत आहेत, चातकासारखी वाट पाहत आहेत. अनुदान देणं तर दूर, परंतु शासन वारंवार ज्या चौकशी करत आहे, तपासण्या करत आहे, वारंवार तपासण्या करत आहे. यापूर्वी शिक्षणाधिकारी महोदय, उपसंचालक महोदय, शिक्षण आयुक्त महोदय, शिक्षण संचालक महोदय यांच्याकडून तपासण्या झाल्या, आता पुन्हा यांना कोणते नवीन कागद शोधायचे? त्यामुळे आम्ही आज या अकोल्यामध्ये आलेली मंत्रालयीन स्तरावरची जी समिती आहे या समितीला विरोध दर्शवला आणि त्यांना आमचं म्हणणं समितीला भेटून मांडलं की या तपासण्या आता शासनाने थांबवाव्या आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे यांनी अनुदान द्यावं. याच्यानंतर कुठलीही तपासणी झाली तर महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना त्याला तीव्र विरोध आणि टोकाचा विरोध दर्शवेन असा इशारासुद्धा आम्ही या समितीला दर्शवलेला आहे. समितीनेसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी समिती त्यांचं काम लवकर आटपून शासनाकडे अहवाल देईल आणि लवकरात लवकर शिक्षकांना अनुदान मिळेल असा आश्वासन या समितीच्या प्रमुखांनी आम्हाला दिलेलं आहे. अकोला डिस्ट्रिक्ट ट्रक ओनर्स वेलफेअर व अकोला डिस्ट्रिक्ट गुड्स ट्रान्सपोर्ट या दोन्ही असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. अकोला डिस्ट्रिक्ट ट्रक ओनर्स वेलफेअर असोसिएशन व अकोला डिस्ट्रिक्ट गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेने मोटर मालक व चालक यांना अवैध वराई मागणाऱ्या
व्यापारी तसेच हमालांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवर पोलीस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 1 नोव्हेंबरपासून दोन्ही असोसिएशनने जिसका माल उसका हमाल हे अभियान सुरू केले आहे. या संदर्भात प्रशासन, पोलीस, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, दाल मिल असोसिएशन व अकोला जिल्ह्यातील व्यापारी संघटनांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर सुद्धा व्यापाऱ्यांनी मोटर मालक व चालकांना अवैधरित्या वराई मागितली आहे. या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, परंतु यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना वाहनाने चिरडले, 3 जण ठार, 1 गंभीर जखमी. महावीज कर्मचारी अधिकाऱ्यांचा संप व साखळी उपोषण सुरू. दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचारी व प्रवाशांची कोरोना टेस्ट. भोई समाजाने विविध मागण्यांसाठी दिले धरणे. आता वीज खांबावर बॅनर फलक लावणे पडणार महागात. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.